दुष्काळामुळे शेती व्यवसायात आलेल्या अनिश्चितीमुळे तर कधी नापिकीमुळे शेतकरी पुरता डब घायला आलाय. मात्र पुण्यातील मुळशी तालुक्यातील नांदे गावातील शेतकरी प्रमोद मांडेकर हे पारंपरिक शेतीकडे न वळता लॉन शेतीचा यशस्वी प्रयोग त्यांनी केलाय. पाहूयात त्याबद्दलचा खास रिपोर्ट. पारंपरिक शेती करण्याची राज्यातील शेतकऱ्यांना सवय पडली, त्यामुळे एकाच हंगामात विविध शेती उत्पादनाचे प्रमाण वाढल्याने दरही मिळत नाही. प्रसंगी शेतकऱ्यांचे नुकसान होते, मग शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. पण पारंपरिक शेतीला फाटा देत मांडेकर यांनी लॉन शेतीचा मार्ग अवलंबला. सुरुवातीला मांडेकर घरची शेती असूनही कुरिअर बॉय म्हणून काम करत होते. मित्राच्या साथीने नर्सरीचे वेड वाढले आणि त्यानंतर मांडेकर यांनी मागे वळून न पाहता लॉन शेतीचा पर्याय निवडला. स्वतःच्या 2.5 एकर शेतीसोबत त्यांनी 10 एकर शेती भाड्याने घेऊन लॉनची लावण केली. यासाठी ते सेंद्रिय खताचा वापर करीत आहेत. तैवान जातीचे हे लॉन आहे. 1x6 फुटाची लादी तयार केली जाते. या लॉनला विविध राज्यासोबत जिल्ह्यातही मागणी आहे. स्क्वेअर फुटाला 6 रुपये इतका दर त्यांना मिळतो आहे. हे लॉन तयार करण्यासाठी त्यांना कमी खर्च येत असून त्यातून वर्षातील पावसाळा सोडून इतर वेळी 1,00,000 रुपये उत्पन्न मिळते. त्यासोबत त्यांनी शेतीमध्ये विविध प्रकारची फळझाडे देखील लावली आहे. मार्केटमध्ये रिस्पॉन्स तसा चांगला आहे. पुणे, मुंबई, गोवा, दिल्ली या ठिकाणी आपल्यामध्ये गुजरात का मोस्टली ह्याचं प्रोडक्शन आहे. मेन बेस हा गुजरातचा होता, तर तो आपल्याकडे ह्या भागामध्ये आता आपल्या पुणे परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आला. माझ्याकडे आता 3,000 कस्टमर आहेत. मी खत ऑर्गेनिक पद्धतीनेच आपण त्याचा वापर केला जातो सध्या तरी. बोलका स्वभाव असणाऱ्या मांडेकर यांनी आज शेतातून जिद्द चिकाटीच्या जोरावर 1,00,000 रुपयाचे उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श घालून दिलाय. सुरुवातीच्या काळामध्ये मी एक जजलाईन म्हणून आहे, मार्केटिंग कंपनी, त्याच्यानंतर इंडिया मार्ट, अगास्का डॉट कॉम ह्या कंपनीशी पहिले मी कॉन्टॅक्ट केलं. त्यांच्याशी मी तुमचा पहिले रजिस्ट्रेशन केलं प्री रजिस्ट्रेशनमध्ये. त्यांचा रिस्पॉन्स मला चांगला आला. त्या माध्यमातून मी स्वतःची एक वेबसाईट तयार केली. त्या आत्ताच्या चालू युगामध्ये आज लोकांना बोलायला वेळ नाही आहे की ते जर कोणाला सांगायचं म्हटलं, एखादी ऑर्डरचं जर समजा मला ऑर्डर पाहिजे असेल तर त्या ऑर्डरसाठी त्यांना बोलायला वेळ नसतो. त्या माध्यमातून आपण इंटरनेट नेटवरती वेबसाईटवरती जर ॲड्रेस टाकला तर त्यांना त्यावेळेचा जो वेळ मिळाला तर संध्याकाळच्या वेळेमध्ये ते चेक करून आपल्याला ऑर्डर देऊ शकतात. त्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला त्याचा जास्त उपयोग आजच्या युगामध्ये तरी झाला. www.sakshigan.com त्याचा रिस्पॉन्स आता खूप चांगल्या पद्धतीचा आहे. कुठल्याही कस्टमरला आपल्याला स्वतः मार्केटिंग करायची गरज नाही. आता कस्टमर स्वतः आपल्याकडून अप्रोच होत आहेत. आता या कामासाठी त्यांना अभिनव फार्म क्लबच्या पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. मांडेकर यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत ही वेबसाईट सुरू केली असून ग्राहकांची हे लॉन खरेदी करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढली आहे. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, पुणे.